नमस्ते, मी योगेश कुटे आणि लेट्सअप खबरबात या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तुम्ही कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये गेला, अर्ज घेऊन गेला, तक्रारीसाठी गेलात, तर तक्रारीसाठी अर्जासाठी तुम्हाला अनेकदा फॉलोअप करावा लागतो. अनेकदा त्या पोलीस ठाण्यामधला कर्मचारी जागेवर नसतो, ठाणे अंमलदार खुर्चीवर बसलेला नसतो, जो PI असतो तो बंदोबस्तावरती असतो. बंदोबस्त कुठे असतो तर नेत्यांचे दौरे सुरू असतात, त्या नेत्यांच्या दौऱ्यावरती रस्त्यावरती त्या PI ला थांबावं लागतं. आणि याच्यामध्ये आपल्याला असं आढळून येतं की पोलिसांना सतत बंदोबस्त ड्युटी असते आणि सर्वसामान्यांना मात्र पोलीस ठाण्यामध्ये हेलपाटे मारावे लागतात. हे कशामुळे होतं, कशासाठी होतं, तर अनेकदा पोलीस खात्यातर्फे असं सांगण्यात येतं की आमच्याकडे पोलीस ठाण्यामध्ये एखाद्या गुन्ह्याचा जर तपास करायचा असेल, गुन्हेगारांवर जर वर्चस्व राखायचं असेल, त्यांच्यावर नियंत्रण जर ठेवायचं असेल, तर आम्हाला पोलीस कमी पडतात. तर पोलीस जातात कुठे सगळे? हे सरकार तर दरवर्षी 40,000-50,000 अशी पोलीस भरती करत असते, मग हे पोलीस सगळे जातात कुठे? तर हे पोलीस असतात नेत्यांच्या बंदोबस्तामध्ये. फक्त नेत्यांच्या बंदोबस्तामध्ये असतात का, तर नेत्यांचे नातेवाईक, त्यांचे चेलेचपाटे, त्यांचे पुत्र, त्या पुत्रांचे मित्र, अशा सगळ्यांच्या बंदोबस्तामध्ये पोलीस हे गुंतलेले असतात. 24 तास या लोकांना सुरक्षा व्यवस्था पुरवलेली असते आणि त्यामुळं साहजिकच जे पोलीस जनतेच्या सेवेसाठी, त्यांच्या रक्षणासाठी हवे असतात, ते पोलीस मात्र या नेत्यांसोबत पुढे मागे हिंडताना आपल्याला दिसतात. आणि हे सर तुम्हाला आता सांगायचं कारण एकच आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना Y+ अशी सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात आलेली आहे. तुम्हाला माहिती आहे की सुरक्षा व्यवस्थेचे 3 प्रकार आहेत, X, Y आणि Z. X+ त्याच्यामध्ये पुन्हा उपप्रकार आहे, Y+ आहे आणि Z+ आहे. ज्याला त्याला जसं थ्रेट परसेप्शन आहे, जशी सुरक्षेला त्याच्या जीवाला जसा धोका आहे, त्यानुसार या सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात येतात. समजा X जर तुम्हाला सुरक्षा असेल तर तुम्हाला एखादा पोलीस असतो, X+ असेल तर 2 पोलीस किंवा 3 पोलीस अशी व्यवस्था असते, Y1 असेल तर एखादं कॅनव्हाय पुढे असतो, Y+ असेल तर तुम्हाला 1/2 पोलीस तुमच्या मागे फिरत असतात, Z असेल तर त्याच्यामागे आणखीन 1-2 कॅनव्हायच्या गाड्या वाढतात, जवळपास 20-25 लोकांचा स्टाफ तुमच्या बंदोबस्तासाठी दिमतीसाठी हजर असतो, आणि Z+ ही त्यापेक्षा आणखीन कठीण असं सुरक्षा कवच असतं. ज्याला खरोखरी झोका आहे त्याला अशी सुरक्षा व्यवस्था देण्यामध्ये कोणाचीही गैरसोय किंवा कोणाचा आक्षेप असायचं काही कारण नाही. मात्र पार्थ पवार यांच्या बाबत नक्की असं काय घडलं की त्यांना एकदम थेट Y+ सुरक्षा व्यवस्था देण्यात आली? पार्थ पवार हे आता काय करतायत असा सवाल नुकताच अजित पवारांना पत्रकारांनी विचारला होता. कारण पार्थ पवार हे कोणत्याही जाहीर सभेत भाषण करताना दिसत नव्हते, कोणत्याही पदयात्रेमध्ये दिसत नव्हते, व्यासपीठावरती पण ते फारसे दिसत नाही आहेत. पार्थ पवार यांच्या मातोश्री सुनेत्रा पवार या पायाला भिंगरे लावून बारामती मतदारसंघामध्ये आपल्याला फिरताना दिसतात. मात्र पार्थ पवार कुठे आहेत हा सवाल अनेकांना पडतोच आणि त्यामुळेच अजित पवार यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर त्यांचं उत्तर तसंच होतं की ते गोपनीय पद्धतीने प्रचार करत आहेत. तर खरोखरीच गोपनीय पद्धत म्हणजे त्यांच्या जीवाला काही धोका आहे की काय, की म्हणजे ज्या पद्धतीनं गोपनीय पद्धतीनं ते प्रचार करतायत आणि पोलिसांना पण त्यांना Y+ सुरक्षा द्यावी लागते आहे, तर मला वाटतं हे थोडंसं अनाकलनीय आहे. आणि अनेकदा आपण सत्तेचा गैरवापर असा जो शब्द वापरतो त्या शब्दालाच साजेस असं हे असा हा निर्णय आहे किंवा असं हे वागणं आहे. ही सुरक्षा व्यवस्था प्रदान जेव्हा केली जाते तेव्हा जे राज्याचे गृहसचिव आहेत त्यांच्या पातळीवरती एक समिती असते ज्याच्यामध्ये संबंधित शहराचे पोलीस आयुक्त असतात, नंतर IB नावाचं जे डिपार्टमेंट असतं किंवा आपल्या पोलीसमध्ये स्पेशल ब्रँच नावाचे जे पोलीस असतात, तर ते पोलीस आढावा घेत असतात. त्यांना काही त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेला काही धोका आहे का, त्यांना कोणाची धमकी आलेली आहे का, कोणी त्यांच्यावर हल्ला केला आहे का, असं सगळं पडताळलं त्याची अशी सगळी त्याची पडताळणी केली जाते. मात्र गेल्या काही दिवसामध्ये पाहिलं असेल तर पार्थ पवार यांच्याबाबत असा कोणताही प्रसंग घडलेला नाही आहे किंवा कोणताही अनुचित प्रकार त्यांच्याबाबत घडलेला नाही आहे. अर्थात ही चांगलीच गोष्ट आहे. पार्थ पवार यांच्या सुरक्षा व्यवस्थेमुळे जवळपास 10 पोलीस आणि एक एक्सॉट वाहन जे आहे ते 24 तास दिमतीला असणार आहे. आणि साहजिकच 10 पोलीस म्हणजे काही कमी संख्या नाही आहे, ही मोठी संख्या आहे. पुन्हा 3 शिफ्टमध्ये हे पोलीस फिरते राहणार आहेत, म्हणजे जवळपास पार्थ पवार यांच्यासाठी 30 पोलीस हे 24/7 तैनात असणार आहेत. म्हणजे किती मोठं मनुष्यबळ या सगळ्या पार्थ पवार यांच्या सुरक्षा व्यवस्थेवरती खर्च होणार आहे याचा अंदाज आपल्याला या निर्णयातनं येतो. जेव्हा निवडणूक लोकसभेची जाहीर झाली होती तेव्हा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अशा अवाजवी ज्यांना सुरक्षा व्यवस्था दिलेली आहे त्याचा आढावा घेतलेला होता आणि त्या सर्वांची सुरक्षा व्यवस्था कमी केलेली होती. यातनं जवळपास 250 ते 350 पोलीस हे या निवडणुकीच्या कामासाठी उपलब्ध झाले होते. आणि साहजिकच त्यामुळं जे पोलीस स्टेशनमधले कर्मचारी असतात त्यांच्यावरचा
तणाव कमी झाला, कारण तेवढं अतिरिक्त पोलीस पुन्हा पोलीस ठाण्यामध्ये तैनात करण्यासाठी पोलीस आयुक्तांना मुभा मिळाली. मात्र तो निर्णय होऊन महिन्याच्या आतच पुन्हा पार्थ पवार यांच्या रूपानं ही सुरक्षा व्यवस्था किंवा हे पोलीस आता पुन्हा बंदोबस्तातल्या ड्युटीवर गेलेले आहेत. केवळ पार्थ पवारच नाहीत तर जे जे असे मोठे नेते आहेत त्या सर्वांच्याच मुलांना, त्यांच्या पत्नीला, त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारचं संरक्षण दिल्याचं आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे मिलिंद नार्वेकर यांच्यासारखे उद्धव ठाकरेंची पी ए आहेत, त्यांना देखील वाय किंवा वाय प्लस याच दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे. म्हणजे एका नेत्याच्या पी एला देखील इतका मान आहे त्या सुरक्षा व्यवस्थेचा की त्याच्यासुद्धा जीवाची काळजी सर्वसामान्यांच्या पैशाच्या किंवा कराच्या रूपानं जो उत्पन्न जमा सरकारकडे होतं त्याच्याच बळावरती घेतली जाते. आणि सामान्य माणसाला मात्र न्यायासाठी पोलीस ठाण्यामध्ये किंवा त्याच्या कामासाठी सतत चक्रा माराव्या लागतात. मला वाटतं हे जर चक्र जर खरोखर थांबवायचं असेल तर मला वाटतं कोणत्याही सरकारनं या अशा सुरक्षा व्यवस्थेची एक पडताळणी करताना किंवा आढावा घेताना खरोखरीच वस्तुनिष्ठ पद्धतीनं त्याचा विचार करायला हवा. नाहीतर उद्या केवळ नेत्यांच्या जवळचे आहेत, त्यांच्या कुटुंबामधल्या आहेत, म्हणून जर त्यांना अशी सुरक्षा व्यवस्था जर आपण द्यायला लागलो तर खरोखरी सामान्य माणसाची सुरक्षा व्यवस्था मात्र नक्कीच वाऱ्यावरच राहील. आणि या ट्रॅफिक जॅममध्ये सामान्य नागरिक अडकतात त्याचं कारण असं असतं की त्या चौकामध्ये वाहतूक सुरळीत करायला पोलीसच अव्हेलेबल नसतो. म्हणजे सामान्य माणसाचा जो वेळ आहे तो अतिरिक्त वेळ 1-1.5 तास हा रस्त्यावरती ट्रॅफिकमध्ये जरी गेला तरी चालेल, मात्र नेत्यांच्या ज्या गाड्या आहेत त्या सुसाट सुटल्या पाहिजेत, त्या गाड्यांपुढे एक एस्कॉर्ट वाहन पाहिजे, त्याच्या पाठीमागे पोलिसांचा रुतबा पाहिजे. आणि हेच नेते पुन्हा आपल्यावरती एक दरारा किंवा वचक निर्माण करतात. आपल्याच पैशातनं जी सुरक्षा व्यवस्था त्यांना पुरवली जाते त्याच पैशातनं हे आपल्यावरती दरारा दाखवत असतात. मला वाटतं हा पायंडा अतिशय चुकीचा आहे. खरोखरी थ्रेट पर्सेप्शन असेल तरच याचा अशा सुरक्षा व्यवस्थेचा निर्णय सरकारने घ्यायला हवा. आणि कोणीतरी माहिती अधिकारात जाऊन याची माहिती काढलीच पाहिजे की गेल्या काही दिवसांमध्ये खरोखरीच पार्थ पवार यांच्यावर असं कोणतं संकट आलेलं होतं की त्यांना अशा सुरक्षा व्यवस्थेची गरज पडली. याउलट पार्थ पवार हेच काही गुंडांच्या नातेवाईकांना जाऊन भेटलेले होते आणि त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठलेली होती. म्हणजे त्यांनीच गुंडांच्या जवळ जायचं आणि त्यांनीच पुन्हा सरकारकडे सुरक्षा व्यवस्था मागायची हे मला वाटतं अतिशय अयोग्य आहे. आणि याचा विचार सामान्य माणसं नक्कीच करतील आणि सरकारी यंत्रणेने देखील याचा एक निष्पक्ष आणि वस्तुनिष्ठ विचार करूनच असे निर्णय घ्यायला हवेत ही सामान्य माणसाची अपेक्षा नक्की चुकीची नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आणि अशा सुरक्षा व्यवस्था नेत्यांच्या जवळच्या नातेवाईकांना किंवा कार्यकर्त्यांना देणं योग्य आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे देखील कळवा. आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.